आणि खूप दिवसानंतर आज थोडं ऊन आलं आहे, म्हणजे ऊन पडते थोडं थोडं, थोडा पाऊस कमी वाटतो पण आहे, पाऊस आहे पण थोडं ऊन पडलं आहे. म्हणजे जवळपास एक महिन्यानंतर थोडंसं उन्हाचा गरमी उन्हाची गरमी आपल्याला जाणवते. तर आता आपण फिरायला जाऊया. नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता मी जाणार आहे एका वैशिष्ट्यपूर्ण मंदिरामध्ये आणि हे मंदिर आहे नदीच्या मधोमध. आणि या मंदिर आहे, मंदिराचं नाव आहे चाळेश्वर मंदिर, कासर्डे तालुका, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि हे नदीच्या मधोमध असलेलं मंदिर आहे आणि या मंदिराकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो कातळातनं कोरलेला आहे, म्हणजे कोरीव काम आहे, म्हणजे हे पुरातन मंदिर आहे. आणि आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि जाता जाता वाटेमध्ये जी पांडवकालीन वीर म्हणून जी पोखरबाव प्रसिद्ध आहे, पांडवकालीन म्हणजे पुरातन, कारण हे या विहिरी आहेत ते जवळपास 1000 वर्ष जुने असावेत, कारण शिलार राजवंशाच्या काळात असं कोरीव काम असायचं. तर तशाच प्रकारची कोरीव विहीर आहे, तर ही विहीरसुद्धा आपण बघणार आहोत आणि हे मंदिरसुद्धा आपण बघणार आहोत. तर आता मी जाणार आहे कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील चाळेश्वर मंदिर बघायला आणि आपण या प्रवासादरम्यान कोकणातील या निसर्गाचा आनंद घेऊया. आणि तरवा मस्त आला बघा, भात शेती तरवा म्हणतात. थोड्या दिवसांनी म्हणजे लावणी झाली, आत्ताच 10-12 दिवसापूर्वी लावणी झाली इकडे. या बाजूला सुद्धा आहे बघा, हे सर्व मस्त वातावरण झालेलं आहे गावाकडे, फ्रेश एकदम हिरवगार. तर आता मी पुढे जाणार आणि पुढे आपली जी पांडवकालीन वीर म्हणतात म्हणजे पोखरबाव, पांडवकालीन म्हणजे पुरातन, त्या विहिरीकडे जातोय. तिकडे गेल्यानंतर तो विहिरीत किती पाणी आलं ते बघूया पावसात, मस्त. कासारडे जिल्ह्यावर आल्यानंतर आपण पियाळीला जातो, पियाळी रस्ता, त्या रस्त्यावरती आम्ही आणि आपण आता आहोत दक्षिण गावठण इथल्या पोखरबाव इकडे बघा. आणि ही पोखरबाव पुरातन आहे, थोडा इकडे चिखल आहे त्यामुळे आरामात जाऊया आपण. पुरातन पोखरबाव आहे आणि साधारण 1000 वर्षापूर्वीची जर निश्चित असावी. आणि इथले ग्रामस्थ या विहिरीला पांडवकालीन विहीर म्हणतात. हे बघा, ही पूर्ण काटोकाट भरलेली आहे. इकडे बघा, समोर बघा, हे बघा, हा इथला चौक आणि समोर पण पाणी आहे फुलान. अशा प्रकारे आपण बघतोय पांडवकालीन म्हणजे पुरातन. आणि अशा विहिरी या शिलार राजवंशाच्या काळातल्या आहेत बहुतेक, म्हणजे साधारण 800 ते 1000 वर्षापूर्वीची विहीर कमीत कमी हा, म्हणजे अभ्यास केला तर अजून समजेल किती वर्षापूर्वीची ते. आणि इथून जे पायऱ्या आहेत त्या सर्व पायऱ्या बुजून गेलेल्या आहेत पाण्यामध्ये, म्हणजे फुल ऑन पाणी इकडे. त्यामध्ये आपण खाली उतरलो, मस्त झालेलं आहे, जोरदार हवा आहे इकडे. सध्या वातावरण एकदम म्हणजे वादळी वातावरण आहे गावाकडे, जोरदार हवा, जोरदार पाऊस आणि खूप दिवसाने थोडंसं हलकसं ऊन पडलं होतं. मग अशी छोटी सर आलेली आहे रिमझिम रिमझिम, रस्त्याचे हालत बघा, संपूर्ण रस्त्यावरती असे जोर मोठमोठे खड्डे आहेत, बऱ्यापैकी रस्ता बाद झाला इकडे पावसामुळे, अजून वाट लागली रस्त्याची, पाऊस झाला थोडा सर.
आत्ता मी आहे नाग सावंतवाडी, म्हणजे या बाजूला नाग सावंतवाडी आहे आणि आता आपण इकडे या बाजूला चाललो आहे नाग सावंतवाडीच्या या म्हणजे व्हाळाच्या पुलावरती पाणी बघा कसलं लाल बडक मस्त जोरदार पाऊस पडतोय. त्याबद्दल पण जाऊया आपण इकडे पण पाणी बघा. हे बघा जोरदार पाणी आहे सध्या वाळाला, जोरदार पाऊस जोरदार पाणी. म्हणजे हा वाळ आहे पण नदीसारखं पात्र आलं, मोठं पात्र वाटतं. नदी पुढे आहे ॲक्च्युली. आता आपण चाललो आहे त्या ते मंदिर नदीमध्ये, म्हणजे वाळाला सुद्धा एवढं पाणी आहे, नदीला किती पाणी असेल बघूया. आणि ते मंदिर आता पाण्यातच असणार, फक्त आपण तिथलं माहोल बघूया कशा प्रकारे येतं. आता मी या बाजूने आलो अच्छा रोडने आणि हे बघा हे आहे चाळेश्वर माऊली मंदिर. आपण या मंदिरात या अगोदर आलो आहे, आता मी खास करून आलो का तर पावसाळ्यात खरोखर हे मंदिर नदीतलं मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि बघूया आता कितपत पाणी आहे नदीला. आपण मंदिरात चाललं आता आणि कोरलेली वाट आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे. वाट सुद्धा पुरातन आहे, कोरलेली 200-250 किंवा जास्त, त्याच्यापेक्षाही जास्त वर्षापूर्वीची वाट आहे. काचात कोरलेला म्हणजे कोरीव या ठिकाणी, या ठिकाणी सुद्धा कोरीव हे जसं ती पोखरबाव आपण बघितले म्हणजे हे सुद्धा कोरीव काम आहे. काचात कोरलेलं आणि नदीला पाणी बघा, अरे बाप रे. तरी आता कमी आहे, म्हणजे काही दिवसापूर्वी पूर होता या नदीला, तरी पण भरपूर आहे पाणी. आता आपण मंदिरात आलोय. हे बघा साळेश्वर माऊली मंदिर सुंदर. आणि आता बघा पावसात कसं वातावरण इथलं. ही आहे आपली पियाई नदी, हिचा उगम कुर्ली गोनसरी इथून आहे आणि ही जाऊन देवगडला देवगडीची खाडी बनली आहे. तर या ठिकाणी अनेक गावं या नदीवरती आहेत. तिकडे कुर्ली गोनसरी, नंतर इकडे पियाळी आहे, गडमट आहे, हे कासारडे, पुढे गेल्यानंतर नांदगाव, त्याच्यानंतर असलदे म्हणजे असलदे कोळोशी शिरगाव, असं पुढे जाऊन ती हळूहळू देवगडला जाऊन म्हणजे वाडातर आणि देवगड असा तिचा प्रवास आहे नदीचा पूर्ण. अप्रतिम आहे बघा वातावरणच अप्रतिम इथलं. आणि नदीतलं मंदिर आणि पावसात नदीचा माहोल दाखवण्यासाठी तुम्हाला आलो, कारण इकडे पाणी येतं म्हणजे खूप अतिपूर असतो तेव्हा पाणी येतं वरती. पण इकडे खोल आहे नदी खूप, म्हणजे आत्ता पाणी आहे ना याच्या खाली खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि त्याच्यानंतर पाणी असतं मे महिन्यात. म्हणजे इथून मी जवळपास 20-25 पायऱ्या खाली गेल्यानंतर पाणी असतं. मग आत्ता बघा किती पाणी आहे. आणि आपल्या चॅनलवरचे जुन्या व्हिडिओ जर तुम्ही हे मंदिर बघितलं असेल ना तुम्हाला फरक लक्षात येईल की किती पाणी आता आहे आणि तेव्हा किती पाणी, म्हणजे मे महिन्यात पाणी किती कमी असतं आणि आत्ता किती जास्त आहे. पावसातलं वातावरण अप्रतिम इकडचं, सुंदर असा माहोल इकडचा. आणि हे सुद्धा मस्त बनवलं आहे, म्हणजे एकदम पूर्वी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी मी आलो ना तेव्हा कमी डेव्हलपमेंट होती, मग आता मागच्या 2-3 वर्षात खूप मस्त डेव्हलपमेंट केली. आणि हा सगळा असा कोरीव भाग आहे इकडे, कोरीव म्हणजे कातळच आहे आणि या कातळातच पूर्वी मंदिर असं कोरलेल्या टाईपमध्ये होतं, थोडंसं असं वेगळ्या टाईपचं मंदिर होतं. मग त्यांनी हळूहळू डेव्हलप केलं. ती वाट कशी कोरीव आहे, म्हणजे हे थोडंसं पुरातन काम आहे, म्हणजे कासारडे गावाचा इतिहास बघितला तर जशी ती पोखरबाव ही जुनी एकदम म्हणजे जवळपास 1800 वर्षापूर्वीची जर किमान असावी आणि शिला राजवंशाचे म्हणजे पाऊलखुणा या गावामध्ये आहेत. हे बघा पाणी बघितलं आहे, मस्त स्पॉट आहे इकडचं, खरं अप्रतिम असं निसर्गरम्य. इकडे सुद्धा पाणी आहे आणि आता पावसात कुठेही फिरायला गेलं ना जबरदस्त निसर्ग.
मी मे महिन्यात आलो होतो इकडून, आरामात चालत गेलो होतो तिकडे. आता पाणी फुलून आलं इकडे, त्या बाजूला ती इकडे जंगल आता सगळं वाढलंय. तिकडे ती रेड्याची पावली म्हणून एक स्पॉट आहे, तो आपल्या जुन्या व्हिडिओ तुम्हाला मिळेल बघायला. इथून रेड्याने एक उडी मारली, म्हणजे एक होल आहे त्यातनं रेड्या गेला असं एक स्टोरी आहे. इथली दंतकथा आहे आणि हे मंदिर. पण हे पुरातन स्थान आहे निश्चित आहे, कारण इकडे कोरीव वाट आणि देवस्थान पण खूप जुनं आहे. म्हणजे इथल्या ग्रामस्थांच्या माहितीप्रमाणे हे 300-400 वर्षापूर्वीचं असावं, पण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही जुनं असावं. कारण हे सर्व म्हणजे हे दगड कोरीव काम, म्हणजे जे पाण्याचे म्हणजे म्हणतात ना पाणी पायऱ्या, कारण जुनी जी लोकवस्ती कोकणातली होती ना ती नदीजवळ असायची, त्यामुळे नदीचा आणि लोकांचा खूप म्हणजे म्हणतात पाण्याचा. आणि तिकडे प्रवाह बघा, कोकणातल्या सर्व वसाहती आणि पुरातन वसाहती या नदीच्या जवळपास असायचे. आणि ही नदी वर्षानुवर्षी अशीच आहे शेकडो हजारो वर्षापासून. आणि तिकडे बघा अप्रतिम प्रवाह आहे, जोरदार फोर्सने पाणी येतं आहे. तर हा माहोल दाखवण्यासाठी मी तुम्हाला आलो, कारण या मंदिरापूर्वी म्हणजे माहितीपर एपिसोड मी या मंदिराचा ऑलरेडी केला आहे, त्यात तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल इथल्या कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणांची. आणि आत्ता मी फक्त पावसामध्ये कसं इथलं वातावरण आहे ते बघण्यासाठी आलो. आता बऱ्यापैकी पाऊस आहे गावी आणि नॉनस्टॉप म्हणतात ना, महिनाभर नॉनस्टॉप पाऊस पडल्यामुळे नदी पण अशी काटोकाट चालली सध्या. आणि इथे नदी खोल आहे, म्हणजे इथं मी वरून आता जवळपास 25-30 फूट, म्हणजे हे मंदिर 25-30 फूट खाली आहे. त्याच्यानंतर पायऱ्या आहेत, इथे खालीपर्यंत पायऱ्या आहेत, ते जवळपास 15-20 फूट खाली आहे. आणि त्याच्यानंतर नदी, म्हणजे एवढी खोल नदी आहे इकडे, तरीसुद्धा एवढं पाणी आहे सध्या. आता एक पण पायरी दिसत नाही, ती बघा तिथल्या पायऱ्या बघा, तिथल्या तुम्हाला शेवटचे 1-2 पायऱ्या दिसतात फक्त, बाकी सर्व पायऱ्या म्हणजे याच्या खाली ज्या 15-20 पायऱ्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्या पायऱ्या आहेत त्या सर्व आता पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. मस्त. कसं वाटलं तुम्हाला माहोल तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. सध्या इकडे चिखलसुद्धा आहे रस्त्यावरती, कारण कच्चा रस्ता आहे पूर्ण, पण नैसर्गिक वातावरण आहे. आणि बघा हे इकडे हे म्हणजे हा दगड आहे इकडे, हे सगळं असं कोरलेलं टाईपमध्ये मंदिर होतं, त्यामुळे कोरीव मंदिर आहे हे. म्हणजे हे फक्त मंदिर नाही आहे तर याला ऐतिहासिक पाऊलकुन आहे आणि कोरीव असं बांधकाम आहे, वाट कोरीव आहे. त्याच्यामुळे अशी काही वैशिष्ट्यपूर्ण जी ठिकाण आहे त्याच्यापैकी एक ठिकाण आहे म्हणजे नदीमधलं एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे कोकणातलं. ही आहे आपली पियाई नदी म्हणतात, देवगडची खाडी. आणि सिंधुदुर्गातल्या मोठ्या नद्यांपैकी ही एक नदी आहे, म्हणजे सिंधुदुर्ग कोकणातल्या ज्या मोठ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये या नदीचा उल्लेख होतो. प्रवाह बघून तुमच्या लक्षात येईल. तर मी तुम्हाला संपूर्ण वातावरण दाखवलं आणि हे पायऱ्या बघा, इथून ज्या पायऱ्या आहेत ते 15-20 पेक्षा जास्त पायऱ्या खाली आहेत. आता काहीच दिसत नाही, म्हणजे लेवलला आहे पाणी, थोडा पाऊस पडला तर पाणी अजून वरती येईल. तशा प्रकारे मस्त वाटलं. तर हा हे माहोल दाखवण्यासाठी म्हणजे हे वातावरण दाखवण्यासाठी मी पुन्हा आलो या ठिकाणी आणि आपलं दर्शनसुद्धा मस्त झालं आहे. तर आता आपण मंदिर बघितलं, आजूबाजूचा परिसर बघू व्यवस्थित. हे बघा मी जे कोरीव काम बोलतो ना ते या कामाबद्दल बोलवतो, हे सगळं कोरीव काम दिसतं हे. आणि हे खूप पुरातन आहे आणि खूप मोठी वाट कोरून आपण नदीमध्ये आलो. हे बघा या पायऱ्या आणि ही वाट, हे बघा असं वाटतं की एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी गेल्यानंतर जी भावना होते ना तशी या ठिकाणी भावना तयार होते. कारण हे सर्व कोरीव काम आहे ना, हे जुन्या काळात झालं. हे पायऱ्या बघा, या कातळामध्येच कोरलेल्या पायऱ्या आहेत. म्हणजे आपली जी पुरातन मंदिरं आहेत कोरीव मंदिर, त्या मंदिरापैकीच हे मंदिर असावं, फक्त त्याचं स्वरूप वेगळं आहे. सुंदर असा निसर्ग आहे इथला आणि वरून फक्त या मंदिराचा कळस दिसतो बघा, म्हणजे नदीच्या वरती फक्त आणि फक्त कळस आहे. तर अशा प्रकारे मंदिर आहे, मस्त मावलं इथलं. तर या मंदिरात मी खास पावसाळी वातावरण म्हणजे पावसात कसं वातावरण असतं ते बघण्यासाठी आलो होतो. सुंदर मंदिर आहे आणि ऐतिहासिक आहे, कोरीव काम आहे. मेन म्हणजे कोरीव काम आहे ते या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या म्हणजे इथे ज्या वरती वरून जे आपण आलो त्या पायऱ्या, ह्या सर्व पायऱ्या आहेत ना ह्या खूप पुरातन आहेत. कारण हे कोरीव काम आहे ते काहीशे वर्षापूर्वीचं आहे, अभ्यास केला तर खूप काही निघेल याच्यात ना, कारण हे मंदिर खूप जुनं आहे आणि इथल्या ग्रामस्थांच्या मते ते 300-400 वर्षापूर्वीचं असावं. पण माझ्या माहितीप्रमाणे अजून पण जुनं असेल, कारण हे सर्व शिला राजवंशाच्या काळातील ह्या कोरीव गोष्टी आहेत. आणि सुंदर वातावरण आहे, अप्रतिम असं वातावरण आहे. आणि हे आपली जी मंदिरं आहेत कोकणातली त्याच्यापैकी काही मानवनिर्मित मंदिर आहे
म्हणजे मानवाने तयार केलेली मंदिर आहे, त्याच्यापैकी जे मंदिर आहे पण हे कोरीव काम केलेलं, म्हणजे खूप जुनं मंदिर आहे. आणि इथली म्हणतात ना की इथली जे पाऊल खुणा आहेत त्या आपल्याला एक ऐतिहासिक मंदिर बघितल्याचा भास देतात. आणि अजूनही तसंच आहे ते बघा, आजूबाजू वातावरण ना मस्त, आजूबाजूला नदी आहे त्यामुळे अप्रतिम वातावरण आहे. तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये दिले लिहून कळवा. लाईव्ह पाठ चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा मस्त मस्त व्हिडिओचा आनंद घ्या, कारण आता सध्या जोरदार पाऊस पडतो, त्याच्यामुळे थोडे आपण आजूबाजूचे व्हिडिओ करणार आहोत. आणि नंतर जरा पाऊस कमी झाला की आपण अजून काही गोष्टी बघणार आहोत, त्यामुळे चॅनलवरती कनेक्टेड राहा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटणार भविष्यात. आणि आता मी कासारडे येथे आलो होतो, कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील चाळेश्वर माऊली.